Students, welcome you in LBS online class. Students, in previous video, we will start our second chapter, Plants Around Us. So children, today we will learn types of plants. First of all, I will read these two lines. You listen carefully. Types of plants. Big plants, trees. Very big, tall and strong plants are called trees. They have a thick brown woody stem called trunk. Trees live for many years. So children, आपण काल बघितलं होतं की जे आपल्या सभोवताली जे झाडं असतात तर ते सगळे सारख्या आकाराचे किंवा सारख्या उंचीचे नसतात. त्यावरून झाडांचे पाच गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. प्लांट्स आर डिवाइडेड इन फाईव्ह ग्रुप्स. फर्स्ट टाइप ऑफ प्लांट इज ट्रीज, सेकंड इज श्रब, थर्ड इज हर्ब्स, फोर्थ इज क्लाइंबर अँड फिफ्थ इज क्रीपर. सो स्टुडंट्स, टुडे वी विल लर्न ओनली टू टाइप्स ऑफ प्लांट्स. फर्स्ट टाइप ऑफ प्लांट इज ट्रीज. बिग प्लांट्स ट्रीज म्हणजे जे मोठे झाडं असतात त्यांना आपण काय म्हणतो ट्रीज. बिग म्हणजे काय मोठे. सो चिल्ड्रन्स, व्हेरी बिग टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. डेफिनेशन ऑफ ट्रीज. व्हॉट इज ट्री? व्हेरी बिग टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. म्हणजे काय की जे मोठे असतात, उंच असतात आणि मजबूत असतात त्या वनस्पतींना आपण ट्रीज म्हणजे झाड असं म्हणतो. दे हॅव अ थिक, त्यांना बघा थिक, थिक म्हणजे जाड. टीएचआयसीची थिक म्हणजे जाड, ब्राऊन म्हणजे तपकिरी आणि उडी म्हणजे लाकडासारखे कडक आणि स्टेम म्हणजे त्याला आपण थोडच म्हणतो. कॉल ट्रंक, ट्रंक म्हणजे काय की झाडाचं थोड. टीआरयूएनके ट्रंक. व्हॉट इज ट्रंक? थिक ब्राऊन उडी स्टेम कॉल ट्रंक. बघा इथं तुम्हाला चित्रात जे झाडाचं चित्र दाखवलेलं आहे नीम ट्री, तर इथं हे जे दिसत आहे तुम्हाला तर हे कसं आहे बघा, त्याचं खोड ठीक आहे, ब्राऊन आहे आणि मुडी आहे म्हणजे मोठा आहे. तर याला आपण काय म्हणतो? ट्रंक असं म्हणतो. त्याला झाडाचं खोड असं आपण म्हणतो. तर मुलांना ट्रीज लिव फॉर मेनी इयर्स. मेनी म्हणजे अनेक आणि इयर्स म्हणजे वर्ष आणि लिव म्हणजे जगणे किंवा जगतात. तर हे जे झाडं असतात ते अनेक वर्ष जगतात. एक्झाम्पल्स ऑफ ट्रीज आर नीम, मँगो, बनियान अँड कोकोनट. नीम, मँगो, बनियान अँड कोकोनट, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ट्रीज. सेकंड टाइप्स ऑफ प्लांट, स्मॉल प्लांट्स, स्मॉल प्लांट्स श्रब्स अँड हर्ब्स. बट टुडे वी विल लर्न ओनली श्रब्स. चिल्ड्रन्स, स्मॉल प्लांट श्रब्स अँड हर्ब्स. श्रब्स आर स्मॉलर दॅन ट्रीज. दे हॅव अ बुशी लुक. श्रब्स हॅव अ थिन वुडी स्टेम. दे लिव फॉर अ फ्यू इयर्स ओनली. सो चिल्ड्रन, स्मॉल, स्मॉल मीन्स लहान आणि प्लांट्स म्हणजे वनस्पती. तर जे लहान वनस्पती असतात तर ते कोणते? मग श्रब्स अँड हर्ब्स. पण आज आपण फक्त श्रब्स शिकणार आहोत. तर बघा श्रब्स म्हणजे काय? तर झुडूप. श्रब्स म्हणजे काय? झुडूप. श्रब्स आर स्मॉलर दॅन ट्रीज म्हणजे झाडांपेक्षा जे लहान असतात तर त्यांनाच आपण काय म्हणतो? श्रब्स असं म्हणतो. दे हॅव अ बुशी, बुशी म्हणजे झुडपासारखं. लूप म्हणजे रूप, लूप म्हणजे रूप, त्याला आपण पाहणे म्हणतो. पण बुशी लूप याचा अर्थ काय होतो? इथं की झुडपासारखं दिसणे ज्याला म्हणतो आपण, झुडपासारखा दिसणारा. श्रब्स हॅव अ थिन, थिन म्हणजे पातळ, उडी म्हणजे लाकडासारखी कडक आणि स्टेम म्हणजे खोड. तर त्याचं जे खोड असतं कशाचं? श्रब्सचं. तर पातळ असतं आणि लाकडासारखं कडक असतं. दे लिव्ह फॉर अ फ्यू इयर्स ओनली. आपण बघितलं की ट्रीज म्हणजे जे झाडं असतात मोठे झाडं ते खूप वर्ष जगतात, अनेक वर्ष जगतात. परंतु हे जे श्रब्स असतात ते काहीच वर्ष जगतात. म्हणजे झाडाने एवढं त्यांचं जीवन आहे का? तर नाही. एक्झाम्पल्स ऑफ श्रब्स आर रोज, जास्मिन अँड हिबिस्कस. आर ओ एस ई रोज, जे एस एम आय एम ई जास्मिन अँड हिबिस्कस. एच आय बी आय एस सी यू एस हिबिस्कस. सो चिल्ड्रन, हियर इज सम न्यू वर्ड्स. सो स्टुडंट्स, हियर इज सम न्यू वर्ड्स. फर्स्ट वर्ड इज
T-Y-P-S, ties. Next word is T-R-E-E-S, trees. Then next, T-A-L-L, tall. Tall manje uncha, trees manje zhada, and ties manje prakar. B-I-G, big. Big manje motha. S-T-R-O-N-G, strong. Strong manje mazboot. T-H-I-C-K, thick. Thick manje zhaad. B-R-O-W-N, brown. Brown manje tapkiri. W-O-O-D-Y, woody. उडी म्हणजे काय लाकडासारखा कडक टी आर ई एन के ट्रंक ट्रंक म्हणजे फोड एल डबल ई एम नीम नीम म्हणजे लिंबाचं झाड माहिती तुम्हाला एम ए एन जी ओ मँगो मँगो म्हणजे आंबा ज्याला म्हणतो आपण हा मँगो ट्री आंब्याचं झाड मँगो म्हणजे आंबा नीम नीम म्हणजे नीम ट्री म्हणजे लिंबाचं झाड नीम बी ए एन वाय ए एन बनियान बनियान म्हणजे वड C-O-C-O-N-U-T, coconut. Coconut manje naral. So children, write down these words in your notebook. This is your today's homework. And remaining part of our chapter, remaining parts of plant, we will learn in next period. Okay? Thank you.